नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सर्व सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीने विचारली जातात आणि कशा पद्धतीने विचारली गेली आहेत अशा एकूण बाबींच्या प्रश्नांचा एकूण अभ्यास घेत असताना ही प्रश्नावली मी आपणापर्यंत मुद्दाहून या ठिकाणी परीक्षा जशी जवळ येईल त्या अनुषंगाने टाकत आहे. कारण आपला जो अभ्यास आहे, आपला अभ्यास त्या दिशेने नक्की आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण या प्रश्नावलीचा उपयोग करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आपण आपल्या अभ्यासातून काढू शकता. तसेच या संदर्भात काही आपल्याकडं संदर्भ ग्रंथ यादी नसेल किंवा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर मिळत नसतील तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण वेगवेगळ्या पर्यायांचा या ठिकाणी उपयोग करू शकतो. जसं की आपण संदर्भ ग्रंथ यादी म्हटलं तसं की गुगलवर काही प्रमाणात माहिती आपल्याला मिळते का त्याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. तसेच आपल्याला जे काही संदर्भ कोश आहेत, कोश वाङ्मयामध्ये जर आपल्याला कोश वाङ्मय मिळाले तर विद्यार्थी मित्रांनो आपला अतिशय सखोल पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास होऊ शकतो. ते मिळाले तर अतिशय उत्तम आहे. संक्षिप्त कोश वाङ्मय त्या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहेत. अगदी त्याच पद्धतीनं प्रदीक्षणासारखे खंड, त्यानंतर मराठी वाङ्मयाचे जे काही एकूण खंड आहेत तेही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीनं काही समीक्षात्मक ग्रंथ, निवडक समीक्षात्मक, दलित साहित्यावर असेल, ग्रामीण साहित्यावर असेल, स्त्रीवादी साहित्यावर असेल, इतर जे काही वाङ्मय प्रकार आहेत त्या वाङ्मय प्रकारावर त्या त्या पद्धतीनं अतिशय गाजलेले जे काही समीक्षात्मक पुस्तकं आहेत त्या ठिकाणी एक ते दोन पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आहे. कारण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी जे काही मतमतांतरे आहेत ते मतमतांतरे कोणाचे आहेत अशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्याचं अचूकपणे उत्तर देण्यासाठी आपल्याला ते मत नेमकं कोणाचं आहे हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे संदर्भ ग्रंथ तसेच समीक्षात्मक काही निवडक ग्रंथ असणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण प्रश्न पहिला पाहणार आहोत तो म्हणजे पंचवार्तिक या पहिल्या व्याकरण ग्रंथाचा निर्माता कोण. तर पंचवार्तिक हा जो काही ग्रंथ आहे तो भीष्माचार्य यांचा आहे. नागदेवाचार्य, कवीश्वराचार्य किंवा कृष्णमुनी डिंब यांचा हा ग्रंथ नाही, तर पंचवार्तिक हा भीष्माचार्य यांचा ग्रंथ आहे. पायकीचे अभंग कोणी लिहिले, तर पायकीचे अभंग या ठिकाणी कान्होबा यांनी लिहिलेले आपल्याला सांगता येतात. संत तुकाराम असतील, वेणाबाई असतील किंवा जनाबाई असतील या पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. आणि म्हणून पायकीचे अभंग लिहिणारे जे काही संत आहेत ते म्हणजेच संत कान्होबा. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे. भिन्न भिन्न वृत्तांमधील ज्ञानेश्वर विजय आणि चिद्भूत रामायण या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणत्या कवीची आहे. तर निरंजन माधव, अमृतराय, अनंतनय हे पर्याय चुकीचे असून हा जो काही कचेश्वर ब्रह्म हा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शाहीर सगनभाऊ यांचा साथीदार कोण होता. तर रामा सुतार हा शाहीर सगनभाऊ यांचा साथीदार होता. रामा नावी, रामा गोंधळे किंवा रामा कुंभार हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केवळ रामा हे नाव माहीत असून त्या ठिकाणी चालणार नाही, तर तो सुतार हेही नाव त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करत असताना आपण अतिशय काळजी या पद्धतीनं घ्यावी. कारण नावामध्ये साधर्म्य त्या ठिकाणी प्रश्नावलीमध्ये दिलं जातं आणि तुम्हाला त्यावेळेस मग 100% किंवा 100% उत्तर जर तुम्हाला त्याचं अचूकपणे द्यायचं असेल तर तुम्हाला तो जो काही पर्याय आहे तो पर्याय अतिशय सखोल अभ्यासातून आपल्यासमोर पाहिजे.
शिव शिव दिग्विजयाच्या करता कोणतर शिव दिग्विजयाच्या करता खंडोबाला तिथनीच हे आहे। विद्यार्थी मित्रांनो मी परत या ठिकाणी सांगतोय, ज्यावेळेस आपण बकरींचा अभ्यास करतो तर बकरीचे लेखक त्यामधील आशय आणि विषय हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। या बाबतीत आपल्या काही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि ते अतिशय सखोल पद्धतीनं टाकलेले आहेत। त्याची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण चॅनलवर एकूण जवळपास 400 ते 500 जवळ व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अभ्यासासाठी म्हणून अतिशय काळजीपूर्वक पाहावे। चित्रगुप्त असतील, त्र्यंबक सदाशिव पुरंदर असतील किंवा कृष्णाचे अनंत सभासद असतील ह्या सर्व जे काही बकरी आहेत हे बकरीचे लेखक बकरी किंवा त्याचे लेखक हे वेगळे आहेत, परंतु खंडोबाला चिटणीस यांची ही बकर म्हणजे शिव दिग्विजय ही आहे। पुढील प्रश्न, रवी किरण मंडळात केवळ एकच सूर्य होता तथापि अन्य सर्व कवी केवळ किरणे होते, अशा आशयाच्या विधानातील सूर्य हे संबोधन कोणाला वापरले आहे तर कोणाला उद्देशून आहे? तर माधव जुलियन यांना हे संबोधन सूर्य हे संबोधन या ठिकाणी उद्देशून आहे, म्हणजे यशवंत असतील, गिरीश असतील किंवा या ठिकाणचे दोन जे काही पर्याय आहेत हे सारखे दिलेले आहेत, गिरीश असतील किंवा यशवंत असतील हेही पर्याय या ठिकाणी चुकीचे असून माधव जुलियन हे रवी किरण मंडळातील सूर्य असलेलं आपल्याला सांगता येतं। पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे, कादंबऱ्या व कादंबरीकार यांच्या जोड्या जुळवा आणि दिलेल्या पर्यायामधून दिलेले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायामधून उचित पर्याय निवडा। आता या ठिकाणच्या जे काही कादंबऱ्या आणि कादंबरीकार दिलेले आहेत यामध्ये कादंबऱ्या झेल झपाट, हाकुमी, महानदीच्या तीरावर, डांगाणी, कमीत कमी दोन कादंबऱ्या या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। मी बऱ्याच वेळेस अशा प्रश्नांची उत्तरे सांगत असताना याचा मी परत उल्लेख करतो, त्याचं कारण असं की केवळ एक कादंबरीचा लेखक त्या ठिकाणी माहीत असून आपल्याला चालणार नाही, कारण आपण जर एक जर लक्षात घेतला तर झेल झपाट ही एक चाट म्हणजे सुरेश द्वादशी वार यांची झेल झपाट ही जी काही कादंबरी आहे ही कादंबरी आपल्याला माहिती नक्की की 100% त्यांचीच आहे, परंतु बाकीचे जे काही पर्याय आहेत तेही पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे, कारण एका पर्यायावरून किंवा एका लेखकाच्या अभ्यासावरून आपल्याला हा प्रश्न सुटणार नाही। आणि म्हणून झेल झपाट ही कादंबरी सुरेश द्वादशीवार यांची आहे हे बरोबर आहे, परंतु हाकुमी ही कादंबरी मधुकर वाकुडे यांची आहे, आणि म्हणून अशा पर्यायाचं उत्तर शोधत असताना आपले दोन पर्याय माहिती आहेत आणि म्हणून एक सुरेश द्वादशीवार आणि हाकुमीही मधुकर वाकुडे यांचे दोन झाले, म्हणजे 1:8, 2:9 आणि आता 3:7 म्हणजेच गोदावरी महानदीच्या तीरावर, गोदावरी परुळेकर आणि डांगाणी ही जी काही कादंबरी आहे ही डांगाणी ही कादंबरी अनिल सहस्रबुद्धे यांची आहे, आणि म्हणून या ठिकाणचा जो काही बी हा पर्याय आहे बी हा पर्याय बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा अशा प्रश्नांचा सराव करण्यासाठी मी परत परत या ठिकाणी सांगतो ते असं की तुम्हाला कमीत कमी दोन त्या ठिकाणी कादंबरीकार असतील, कथाकार असतील, कविताकार असतील यांची नावे किंवा त्यांचे कथासंग्रह कविता संग्रह तुम्हाला माहितीच पाहिजे, त्यांचा कालखंड त्या ठिकाणी माहिती पाहिजे आणि त्यासाठी आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास अतिशय सखोल पद्धतीनं करण्याच्या दृष्टिकोनातून मी काही मागील काही व्हिडिओ आपण पाहिले तर लेखकाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे, त्यांचा कालखंड दिलेला आहे, त्या कादंबरीचा विषय आशय त्याच्यातील पात्र त्यामधील पात्रसुद्धा मी सांगितले आहे। मुद्दाम याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला त्यावर जर प्रश्न आला येणाऱ्या कालावधीमध्ये तो प्रश्न तुमच्याकडून चुकू नये या दृष्टिकोनातून ही माहिती मी आपणापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि बाकीचे सगळे आणि बिन मौजूच्या गोष्टी हे कथासंग्रह कोणाचे? आता
हे जी काही श्रीदा पानवलकर यांच्या आहेवरील कथासंग्रह आहेत, श्याम मनोहर नरेश किंवा रंगनाथ पठारे हे पर्याय या पर्यायाचे उत्तरण आहे, तर श्रीदा पानवलकर यांचे आणि बाकीचे सगळ्यांनी बिन मौजेच्या गोष्टी हे कथासंग्रह असलेले आपल्याला सांगता येतात। पुढील प्रश्न असा आहे, पुढील नाटकातील कोणती नाट्यकृती पा पुढील नाटकातील कोणती नाट्यकृती कॉमेडीच्या प्रकारात ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली जाते। तर बेगम बर्वे यांची जी काही नाट्यकृती आहे, ही जी काही नाट्यकृती आहे, ही नाट्यकृती आपल्याला ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली जाते हे सांगता येतं। शनिवार रविवार असेल, महापूर असेल किंवा महानिर्वाण असेल, या नाट्यकृती ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणल्या जात नाही, परंतु बेगम बर्वे ही जी काही नाट्यकृती आहे, ही नाट्यकृती ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली जात असलेलं आपल्याला सांगता येतं। निंबोनीच्या झाडामागे हे ललित लेखन कोणाचे आहे, तर मंगेश पाडगावकर यांचं निंबोनीच्या झाडामागे हे ललित लेखन आहे। बऱ्याच वेळेस यावर प्रश्न याच्या अगोदरही विचारला गेलेला आहे। मधुकर केचे, श्रीनिवास कुलकर्णी, विजय तेंडुलकर हे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, आणि मंगेश पाडगावकर हा यांचा हा ललित लेख संग्रह म्हणजेच निंबोनीच्या झाडामागे हा आहे। पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द कन्नड भाषेतून, आता पहा कन्नड भाषेतून मराठीत आलेले भाषेतून मराठी भाषेत आले आहेत। आता हा जो काही शब्द आहे मुंगी वारी कापडी हे शब्द आपण कन्नड भाषेतून मराठी भाषेत घेतलेले सांगता येतात। भीड गुंड भांगार, अंधार आरोगण ओळख, मेहून भाऊ पाऊस हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून मुंगी वारी कापडी हा जो काही पर्याय आहे तो पर्याय कन्नड भाषेतील शब्द हे मराठी भाषेत घेतलेलाच आहे आणि तो म्हणजे बी हा पर्याय। पुढील प्रश्न, सांकल्पिक अर्थ समान असणारा शब्दांचा गट कोणता, म्हणजे सगळे जे काही सारखे साधर्म्य दाखवणार किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणू की समानार्थींचे काही शब्द आहेत, सांकल्पिक अर्थ म्हणजे समानार्थी शब्द जे या ठिकाणी डोळा नेत्र चक्षु हा जो काही पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे डोळे डोके हात पाय हाही नाही, डोळा कान नाक हाही नाही, हात पाय भाऊ हाही नाही, कारण हात वेगळा पाय वेगळा आणि भाऊ त्या ठिकाणी, परंतु डोके हात पाय हाही वेगळा, डोळा कान नाक हाही वेगळा, परंतु डोळा नेत्र म्हणजे डोळ्यात, चक्षु म्हणजे डोळ्यात, या ठिकाणी हे सांकल्पिक अर्थ समान असणारा शब्दांचा गट म्हणजे डोळा नेत्र चक्षु होय। पुढील प्रश्न, वैद्य गुणे यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्द्याच्या विचारात चालना मिळाली, तर वैद्य गुणेवाद हा जो काही गाजलेला वाद आहे तो मराठीचा जो काही उत्पत्तीचा काल व कारण या संदर्भातील तो वाद आहे आणि तो वैद्य गुणेवाद या नावाने ओळखला जातो, मराठीचा उत्पत्ती काल व कारण। शिलालेखांची पौरापर्य ताम्रपटांची सत्यासत्यता किंवा शंकराचार्यांचा काळ हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत आणि मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण संदर्भात वैद्य गुणेवाद हा अतिशय गाजलेला वाद हा महत्त्वाचा या ठिकाणी असलेला सांगता येतो। पुढीलपैकी कोणता विशेष बोलीभाषेचा नाही म्हणता येईल, बोलीभाषेचे विषय त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचंच आहे, परंतु या ठिकाणी नाही हा शब्द गरजेचा आहे वाचणं आपण किंवा लक्षात घेणं, म्हणजे व्याकरणाची अनुपस्थिती, अनौपचारिक व्यवहारात वापर, मौखिक व्यवहारात प्राधान्य हे बोलीभाषेचे विषय त्या ठिकाणी सांगता येतील, पण उत्स्फूर्तता व स्वाभाविकता हा विषय त्या ठिकाणी बोलीभाषेचा नसलेला आपल्याला सांगता येतो। विद्यार्थी मित्रांनो, असे जे काही प्रश्न असतात त्यावेळेस प्रश्न काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचणं आपण गरजेचं आहे, कारण प्रश्न काळजीपूर्वक आपल्याकडून वाचण्यात आला किंवा तो वाचला गेला नाही तर त्या प्रश्नांचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते।
पुढील प्रश्न असा आहे पा, ए व औ, ए व औ हे मराठीतील स्वर एक थेट संस्कृतमधून आले, चूक आहे, जवळच्या स्वरांचा संयोग करण्याच्या प्रवृत्तीतून आले. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ए ऐ व औ हे जे काही स्वर आहे संयुक्त स्वर म्हणून आपण मराठीमध्ये त्यांना ओळखतो, मराठी व्याकरणात ओळखतो. आणि संयुक्त म्हटल्यानंतर संयोग आला आणि जवळच्या स्वरांचा संयोग करण्याच्या प्रवृत्तीतून ते आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे प्राकृतातून आले आहेत किंवा अपभ्रंशातून आले आहेत हे पर्याय या ठिकाणी पूर्णपणे चूक आहेत. आणि जवळच्या स्वरांचा संयोग, संयुक्त स्वर आहेत, स्वरांचा संयोग झालेला म्हणजे संयुक्त झालेला आहे आणि याच्या प्रवृत्तीतून हे आलेले आहेत, म्हणून हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता ही जी काही व्याख्या आहे, ही या ठिकाणची जी काही व्याख्या या विचारली आहे ती पा. तत पुढचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की बघा, तत अदोषो शब्दार्थो सुगुणो अनलंकृती पुनत क्वापी ही ही काव्याची व्याख्या असं आहे तिथं, व्याख्याची व्याख्या असं केलं आहे तिथं. आणि तो पर्याय तसं हे इथं काव्याची व्याख्या असा प्रश्न येतो. आणि ही जी काही काव्याची व्याख्या आहे ही काव्याची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे तत अदैशो शब्दार्थो सगुण अनलंकृती पुनक्वापी ही काव्याची व्याख्या खालीलपैकी कोणी केली, तर मम्मटाची ही व्याख्या आहे, जगन्नाथ पंडित विश्वनाथ किंवा वामन यांची ही व्याख्या नाही. पुढील प्रश्न असा आहे की काव्याचे शिरोभूत प्रयोजन कोणते मानले गेले आहे, तर आनंद हे काव्याचे शिरोभूत म्हणजे सगळ्यात ब्रह्मानंद सरोदर म्हणजे आनंद या ठिकाणचा जो काही आनंद हे जे काही प्रयोजन आहे हे प्रयोजन काव्याचे शिरोभूत प्रयोजन मानले. कीर्ती असेल, प्रचार असेल किंवा धर्म असेल हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढील प्रश्न, गौडी गौडी रीतीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते, तर गौडी रीतीत शोकुमार्य हा जो काही पर्याय आहे हा बरोबर आहे. गौडी रीतीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते, तर शोकुमार्य, श्लेषोज प्रसाद हे नाही, तर गौडी रीतीत शोकुमार्य. वीर रसाचा स्थायी भाव कोणता, आता हिथं जो काही प्रश्न आहे हा प्रश्न लक्षात घेत असताना या ठिकाणी थोडा आपल्या समोर जो काही प्रश्न आहे तो म्हणजेच वीर रसाचा स्थायी भाव कोणता आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काही प्रश्नांची चुकून अशा पद्धतीनं तो विचारला गेला जातो किंवा विचारले जातात आणि मग आपण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन आपल्याकडून होण्याची जास्त शक्यता आहे. कारण वीर रसाचा जो काही स्थायीभाव आहे तो म्हणजेच आपल्याला माहिती आहे की उत्साह. आणि उत्साह स्थायीभाव असताना खालील जो काही पर्याय आहे तो पर्यायात आपल्याला उत्साह हा शब्द दिसतच नाही आणि म्हणून मग पर्याय दिसत नाही तर मग काय करायचं हा या ठिकाणचा जो काही प्रश्न, मग अशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मग नेट किंवा सेट परीक्षा देते आपल्याला, त्याची काळजी करण्याची गरज नाही. वीर रसाचा स्थायीभाव कोणता, तर वीर रसाचा स्थायीभाव हा उत्साह आहे. क्रांती हा रीतिगुण वामनानं मानलेला, रती हा शृंगार रसाचा स्थायीभाव आहे, जुगुप्सा हा बिभत्स रसाचा स्थायीभाव, तर ओजस हाही रीतिगुण वामनानं त्या ठिकाणी मानलेला आहे. या ठिकाणी वीर रसाचा स्थायीभाव उत्साह हा आहे हे आपण लक्षात घ्यावं. जुगुप्सा या स्थायी भावापासून कोणत्या रसाची निष्पत्ती होती, तर आपण वरीच पाहिले की बिभत्स या रसाचा जुगुप्सा हा स्थायी भाव असल्यामुळे
जुगुप्सा या स्थायी भावापासून कोणत्या रसाची तर बिभत्स रसाची वरीच वरच्या पर्यायातच खालच्या प्रश्न वरच्या पर्यायातच खालच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजेच करुण असेल हास्य असेल किंवा अद्भुत असतील हे पर्याय चुकीचे असून बिभत्स हा पर्याय बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण काही पुढील काही प्रश्न पाहणार आहोत। तोपर्यंत आपल्याला ही प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नये। तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।